घर तुझे खरा की खोट मिहिर बाळा खरं आहे. तुला माहितीये आम्ही शाळेत असल्यापासून इथे येतोय. खूप मस्ती करायचो आम्ही इथे. तुझी मुक्ताई जेव्हा लहान होती ना तेव्हा ती खूप रिच होती. तेव्हाच तिच्या डॅडने हे घर घेतलं आणि ते दोघेही इथेच राहायचे. तुला माहितीये तुझ्या आजोबांचा मोठा बिझनेस होता. ते खूप मोठे सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट होते. पण त्यानंतर त्यांना खूप कर्ज झालं. त्यांनी ते फेडायचा प्रयत्नही केला पण त्यांच्याने ते शक्य झालं नाही. त्याचाच त्यांनी धसका घेतला आणि ते आजारी पडले आणि देवाघरी गेले. मिहिर मुक्ताई तेव्हा खूप मोठी नव्हती रे. बिझनेस मधलं सुद्धा तिला कळायचं नाही फारस तेव्हा. आणि म्हणून ती पुअर झाली. पण तुला माहितीये ना मुक्ताईने तुला वाढवण्यासाठी किती कष्ट घेतलेत ते. पण मग हे बी गाऊस आपल्याला परत कधीच मिळणार नाही. मिहिर अरे मिळणार बा. नक्की मिळणार. आपल्याला आपलं घर नक्की मिळणार मिहिर. पण त्यासाठी ना राजा आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. आपले जे सगळे टास्क आहेत ना ते आपल्याला पूर्ण करावे लागतील. पण आपल्यासाठी तर रियालिटी शो साठी नाही. आपल्याला खूप सिरियसली प्रयत्न करावे लागतील. आणि त्याच्यासाठी काय करायचं माहितीये. मिहिर खूप अभ्यास करणार. खूप मोठा होणार. आणि त्याच्या शिक्षणासाठी मुक्ताई खूप कष्ट चांगला अभ्यास करीन. तुला सांगावं पण नाही लागणार की अभ्यास कर म्हणून. डोंट वरी बाळा. आम्ही सगळ्या जणी आहोत ना. आपण सगळे मिळून हे घर परत मिळव. बर आपण थोडी बघण्याच्या आता आता निघूया का. निघूया बाळा. पूर्वा काय हे तू रडतीये. कोणासाठी. मुक्तासाठी. त्या मुक्तासाठी जिने तुझ्या आयुष्यातलं एकुलतं एक जवळचं नातं हिरावून घेतलं. त्या मुक्तासाठी रडतेस तू. मुक्तावर तुला सूड उगवायचा. तिचं आयुष्य तुला बर्बाद करायचंय.
ज्यासाठी तुझ्या डोळ्यात अश्रू काय होतंय तुला पूर्वा? हॅव यू लॉस्ट युअर माइंड? माझ्या आयुष्यात का नाही एवढं सुंदर नातं? किती मस्त बॉन्डिंग आहे मुक्ता आणि मिहीर मध्ये. माझ्यात आणि माझ्या आई बाबांमध्ये बॉन्डिंग हे कधी निर्माणच नाही झालं. त्यांना कायम स्वतःचीच पडलेली असायची. आणि मैत्रिणी आहे अशा. तुझ्या जागी आमच्यापैकी कोणीही असतं ना तरी विकीला मदत केलीच असती पूर्वा. मुक्ताबद्दल काहीही बोलताना 10 वेळा विचार करायचा. तिने कुठल्या परिस्थितीत मिहीरला वाढवलंय आणि विक्रमला गरज असताना ती त्याच्याजवळ का नव्हती हे आपल्याला चांगलं माहिती आहे पूर्वा. लहानपणापासून त्यांनी माझ्याबद्दल गैरसमजच करून घेतला. दरवेळी मला वाटायचं मी काहीतरी चांगलं केलं की आता तरी यांना माझ्याबद्दल कॉन्फिडन्स येईल. पण नाही, त्याच वेळी नेमकं काहीतरी गैरसमज व्हायचा आणि पुन्हा पहिले पाडे 55. तुला का मिळत नाहीत पायाची माणसं? का मिळत नाहीत घट्ट नाती? का असं कोणीतरी निखळ प्रेम करणार तुला मिळत नाही? पाहिलंस तू मुक्त आणि मिहीरच नात? तसं घट्ट नातं हवंय मला, तसं बॉन्डिंग हवंय मला. दरवेळी मीच हरते आणि दरवेळी मुक्ता जिंकते. आताही तेच झालं. एवढं सगळं होऊन सुद्धा आताही मुक्ताच जिंकली. मुक्ताच घर गेलं, पैसा अडका सगळं सगळं गेलं, तरीही ती आनंदी आहे. मीर सारखा समजूतदार मुलगा, विक्रम सारखा नितांत प्रेम करणारा, एक्स्ट्रा मॅरिटल बॉयफ्रेंड आणि मी पैसा कमवला, प्रसिद्धी मिळवली, लग्न केलं, संसार मांडला, तरीही एकटी. माझ्याच बाबतीत का असं होत दरवेळी? का मुक्ता, का तुला सगळेच चांगले म्हणतात? का तुझ्यावरच प्रेमाचा वर्षाव होतो? प्रत्येक वेळी तूच का जिंकतेस? नाही, यावेळी नाही, यावेळी मी तुला जिंकू देणार नाही मुक्ता. Not again. Not this time.